लॉग इन करा मुंबई तक .in वर। हे आहेत नाशिक जिल्ह्यातील भाजप आमदार दिलीप मंगळूबरचे, यांना शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोंडून ठेवले। ठाकरे सरकारच्या एका निर्णयाचा फटका बुधवारी भाजप आमदाराला बसला। त्याचं झालं असं की महाराष्ट्राच्या अनेक भागात सध्या गारपिटीने शेतकऱ्यांचे हाल केलेत। शेतकरी निसर्गाच्या फटक्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच सरकारच्या एका निर्णयानं आणखी संकट निर्माण केले। महावितरणने थकबाकीदार शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडायला सुरुवात केली। याबद्दल शेतकऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। अशातच आमदार बोरसे हे सटाणा तालुक्यातील केसारणे गावात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले, पण संतप्त शेतकऱ्यांनी आमदारांनाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवलं। शेतीसाठी लागणारं वीज कनेक्शन जोडत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पडू देणार नाही असा इशाराच ग्रामस्थाने दिला आणि ग्रामपंचायत कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडला। महावितरणच्या आडमुठ्या धोरणाचा ग्रामस्थांनी निषेधही केला। शेवटी वीज जोडणी पूर्ववत केल्यावर आमदार बोरसे यांना कार्यालयाबाहेर सोडण्यात आलं। याबद्दल आमदार बोरसे काय म्हणाले ते एकदा बघा। शासन जरी विरोधातलं असलं तरी विरोधात सत्ताधारी पक्षातले लोक हे शेतीशी एकनिष्ठ आहेत आणि एकनिष्ठ असल्यामुळे वेळोवेळी मी माननीय पवार साहेबांना, अजितदादांना, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवलं आहे की अशा पद्धतीने माझ्या तालुक्याची अवस्था अर्थव्यवस्था कोलमडी आहे, त्या लोकांना सावरण्यासाठी तुम्ही वीज कनेक्शन हे कट करू नका आणि जेणेकरून बँकेचा जो अर्थपुरवठा असेल तो सुरळीत चालू करा, ही विनंती मी वेळोवेळी शासन दरबारी केलेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा मतदारसंघामध्ये फिरत असताना जेव्हा जेव्हा अशा काही आपत्ती येत असतात तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांचा उद्रेक हा होतच असतो आणि तो होणं एक स्वाभाविक आहे, कारण की मी स्वतः एक शेतकरी आहे, त्याचं दुःख मी जवळून पाहिलेलं आहे। म्हणून माझी एकच विनंती आहे की आता जे वीज कनेक्शन कट करून राहिले ते तात्पुरत शेतकऱ्यांना सरकारने जोडून द्यावं ही कळकळीची विनंती। आमदार साहेब, आपण आता काही एमएसएफच्या अधिकाऱ्याशी बोलले का? हो, आता बोललो मी संबंधित डिप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आता ते संबंधित अधिकारी येणार आहेत। आता त्या पद्धतीने बैठक, संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जोडतो असं त्यांनी शब्द दिला आहे। काही माझ्या शेतकरी मित्रांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमचं वीज कनेक्शन जोडत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला हलू देणार नाही। माझी पण त्या शेतकऱ्यांच्या संमती, त्यांनी जे सांगितलं त्यांच्या बरोबरीने माझं पण म्हणणं आहे, जोपर्यंत वीज कनेक्शन तुम्ही जोडत नाही तोपर्यंत मी पण इथून हलणार नाही। लॉग इन करा मुंबई तक .in वर।